सकाळ सकाळ शुभ सकाळ, कसं काय मंडळी, मजेत ना? आम्ही सगळेजणच गावी आहोत आता, आणि आता वाजलेले आहेत 9:30, आणि आमचे कपडे बिपडे देखील झालेले आहेत. थोडेसे कपडे अजून लावते कल्याणी. कल्याणीकडे आज कपड्यांचं काम आहे. हे कल्याणीचं असतं बरं का? आमची कामं कशी अशी वाटलेली असतात. हे बघा, मशीन लावली आहे कल्याणीने, आणि मी आता थोडं अर्जंट काम होतं म्हणून मी सलोनला निघाली आहे. मी आज जाणार नव्हती, पण आता नुकताच फोन आला तर मी म्हटलं की आता मग जावंच लागेल. एक मिनटं, हे बघा, मी आता ओवीला दाखवते ओवी काय करते ते. ओवी काय करते ग तू? लब्बाड मुलगी. ते बंगला कोणाचा बनवलायस का तो ओवी? काग असं बोलते, छोटी आहे ती. तू का आता राहायला चालली घरी की येते? बाय बाय, आता संध्याकाळी भेटते. हा, माझा कॅमेरा दे, मला जायचंय घेऊन. बाय. दिला आमचा कॅमेरा हँड ओव्हर केला कल्याणी. टाटा, बाय बाय. याला म्हणतात दुविधा अवस्था होणे. एक रस्ता जातो बोईसरकडे आणि एक रस्ता जातो पालघरकडे. माझं असं आहे की मला फोन आल्यावर कळणार आहे का मला बोईसरला जायचंय की पालघरला जायचंय. ऍक्च्युली काय झालं ना, माझ्या सलूनमध्ये कलर शेड आहे, तो कलर करायचा, आणि झालं असं की त्याच्या ट्यूब फक्त दोनच अवेलेबल आहेत आणि ट्यूब्स हव्यात 4. एक तर मला पालघरला जायचंय, पालघरला मला अर्चना आणि निवेदिता दोघांकडेही मिळणार आहे. अदरवाईज मला वाट बघावी लागणार आहे, कारण की एक अजून मित्र आहे त्याच्याकडे, त्याने सांगितलं मी जाऊन चेक करतो आणि सांगतो. आता वाजले आहे 2:00 आणि सगळ्यांना अशी कडकडून भूक लागली आहे. म्हटलं काहीतरी आता पार्सल मागवलंच पाहिजे, आणि आमच्या क्लायंटलाही कडकडून भूक लागली, कारण की ते 9 येऊन बसलेले आहेत. आहे ना, हुतांशीला खूप जास्त भूक लागली आहे. आणि ही आहे हुतांशीची आई, म्हणून मी आज खरं तर पार्सल मागवलं आहे, कारण की एवढे दिवस तर आमचं सँडविच वगैरे चालू होतं. म्हटलं की आज काहीतरी छान असं मागवावं म्हणून मी शुभम पार्सल पॉईंटमधून मी परोठे मागवले आहेत, आणि ते आले पार्सल. किती झाले? 300. आणि या आहेत आमच्या क्लायंट संगीता, त्यांच्या केसांची ट्रीटमेंट चालू आहे, आणि त्यांच्यासाठी मी आता इथे मेथीचा परोठा मागवत आहे. है ना? कसा वाटला तुम्हाला? खूप छान आहे पराठा, छान आहे, गरम गरम आहे. हे परोठे मी शुभम पार्सल पॉइंट मधून मागवले, त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, किंवा माझ्या डोक्यावरती पण असेल, सो तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. आणि मी आता आली ओवीच्या आजीकडे इथे. अरे वा, किती छान रांगोळी काढली आजी. तुझं पार्सल आलंय. पार्सल आलंय. हे बघ, हे एक आहे, हे एक आहे. काय बघ, काय आलंय पार्सल? मला काय माहिती, क्वारंटाईन वगैरे करू जरा घरामध्ये पाऊल टाकला आधी तुझं पार्सल आले ते घेऊन जा, नाहीतर इथेच ठेवून जाशील परत. जे तुला आठवण आली का नाही 6 दिवसात माझी? भरपूर आली. खूप काम करत होती ना माझी बाई. आणि आजोबा उपासना करायला बसले. काय बनवलेस? श्रीखंड आणि पुरी नैवेद्याला. श्रीखंड पुरी बनवलेस? काय करू, ते थोडीशे 2 पुरी असते, थोडेसे खाऊन जाते नाही का आता आली आहे तर. मला दिवसातून 10 ते स्पॅम कॉलच असतात, एवढे असतात ना की मी कंटाळली अक्षरशः. कुरियर बघते काय आलं आहे ते. अगोदर मी कुर्ता मागवला होता, तो आहे हा ॲमेझॉनवरून मागवलेला. 999 किंमत आहे त्याची, दिसते का तुम्हाला? हा, 999 किंमत आहे. मला 300 रुपयाला भेटला हा, मिळाला बरं का, 300 रुपयाला मिळाला. छान आहे ना हा, हा बघा असं आहे. अरे मी ना हा जो घेतला ना मी, ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, मग तुम्ही पण घ्या. मी घालून दाखवीन, मला आवडला, छान वाटला, याचा कलर वगैरे कसा असा छान होता ना जरा, म्हणून घेतला मी.
माझी ही साडी खूप जुनी आहे, म्हणजे मी जेव्हा जॉबला जायची ना तेव्हाची साडी आहे. मी तेव्हा जॉब सोडला होता ना तेव्हा मला ही साडी घेतली होती स्टाफमध्ये सगळ्यांनी. मी ही साडी घेतली होती, एक टेडी घेतला होता, असं काय काय घेतलं होतं. तेव्हाची ही साडी आहे. अजे देतेस ना मला? हा दोनच दे, अगो तर लागली तर परत घेईन. आणि आजीने माझ्यासाठी श्रीखंडपुरी आ बटाट्याचं केस हा दे ना. बटाट्याचे केस पण गेले. पुरी आणि श्रीखंड खाते. थोडस संध्याकाळचे 5:30 वाजले, 5 मिनिटात पोहोचेन मी पार्लरमध्ये. पण थोडस मी खाल्लं की कसं त्यांना पण बरं वाटेल ना दोघांना. हातपाय धुतले ना, पाणी एवढं थंड गार होतं असं वाटतं बर्फच घेते मी हातावरती पायावरती, एवढं गार आहे पाणी. मला सँडॉपला साडी घेतली होती आणि एक मोठा टेडी घेतलेला, अजून सगळ्यांनी काय 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 घेतलेला. आणि मी त्याच्या महिन्यापर्यंत परत रिजॉईन झाली होती. ऍक्च्युली रजा देत नव्हते म्हणून मी खरंच सोडला नव्हता. खरं तर मला जॉब सोडायचंच होतं म्हणून मी जॉब सोडला होता. पण जॉब सोडल्यानंतरही मला कंटिन्यू ऑफिसमधून फोन यायचे, हे काय आहे, हे कुठे आहे, ते कुठे आहे. अरे बापरे, एवढं सगळं करत बसण्यापेक्षा तर मी परत जॉईनच करते ना सर ऑफिस. म्हणून मी विचारलं मी एक काम करते परत जॉईन करू का, त्याने सांगितलं हो कर. मी परत जॉईन केलं सर ऑफिस प्रश्न सुटला. आणि मला स्वतःला स्वतःचं असायला येत होतं एवढ्या ताटामध्ये. मोठा जॉब सोडला मी, जॉब सोडला करत नाचत होती आणि परत रिजॉईन केलं. सगळे हसत होते. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ओबी होणार होती ना, तेव्हाच मग मी जॉब सोडला. 18 ऑगस्टला सोडला आणि 25 ऑगस्टला ओबी झाली. मग वेळच नाही मिळाला, मग जिकडे तिकडे ओबीच असायची बरोबर. मग असं करणार जॉब. तेव्हा ओबीला सांभाळणं हाच माझा सगळ्यात मोठा जॉब होता. तर खाऊन घेते पटापट, निघायचं पण मला. आणि आता मी नुकताच निघाले आहे, कारण म्हणजे मधुरमध्ये आली होती, थोडंसं एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेऊन निघाली. पार्लरमधून पण निघाली, नाही म्हणजे पार्लरमधून निघाली तेव्हाच तर मी दुकानामध्ये सामान घ्यायला आली ना. ते निघाले आता जायचं आहे घरी. आणि मला 6 वाजता पोहोचायचं होतं पण आता ऑलरेडी 6:30 वाजलेले आहेत. म्हणजे काय झालं, मी लवकर निघाली होती पण निघताना सोईच्या बाबांचा फोन आला आणि एक दोन वस्तू त्यांनी आणायला सांगितल्या. मग ते आणण्यासाठी मला जरा दुसऱ्या मार्गाने यावं लागलं, फिरून थोडंसं. आता फिरून यायचं म्हटलं थोडंसं उशीर होईलच. काल मी ना बाईकवरून आली होती बोईसरला आणि जी थंडी होती बाप रे, काय बोलायलाच नको, खूप जास्त थंडी होती काल तर. माझ्या हाताचा पूर्ण बर्फ झाला होता असं वाटत होतं मला. विचार झाले नाही, आज काय मी बाईक नाही नेणार, आज मी कारनेच जाणार. चला आता मी घरी जाते लवकर. आधी कल्याणीने माझ्यासाठी आल्याला चहा बनवला आहे. तिला माहिती आहे की मला कोरा चहा आवडतो म्हणून. 7:30 वाजलेले आहेत आणि खाऊ पण दिल्या बरं का, बटाट टोस्ट खारी. आणि माझ्यासाठी ती रोज चहा बनवते संध्याकाळी. आता नुकताच कपडे वगैरे बदललेत आणि मला आता काढायचे आहेत पोळे. तिकडे घेऊन जायचे आहेत ना माईंच्याकडे, त्यामुळे काय करतेस दीदी? मी गाणं ऐकते. कोणतं गाणं? आता मी प्रांजलला विचारते, प्रांजल इकडे लवकर, तुला सांग कोण आवडतं? मला क्रेझी फुडी आवडते. वैरी कोण आवडते जास्त खरं सांगा? रंजिता आवडते. मला सगळ्यात जास्त क्रेझी फुडी ओबी आवडते. नाही अजिबात नाही, मस्त चहा झालाय. काय लावूया आपण आज? पोळे जास्त कोण काढते? भाकऱ्या. अच्छा, त्याची कॉम्पिटिशन. हा, किती वेळामध्ये काढायचंय? 30 मिनिटाचं ठेवूया. फक्त 30 मिनिटांमध्ये जो जास्त पोळे काढेल त्याला भेटणार आहे रंजिता. रंजिता भेटणार आहे, क्रेझी फुडी रंजिता कडून भेटणार आहे एक छोटस गिफ्ट. मी स्वतःच मला देऊ असा. हा पण ना आमचा कचाली पण खूप छान पोळे काढायला शिकलेला आहे. आता असे छोटे छोटे काढतो पण छान काढतो बरं का. त्या दिवशी त्याने तिच्या मोठ्या मोठ्या बाबांना काढून दिलेले होते. आता वहिनींमध्ये आणि माझ्यामध्ये कॉम्पिटिशन आहे की सगळ्यात जास्त पोळे कोण काढणार अर्ध्या तासामध्ये. पोळे बनवण्यासाठी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ किती लागतं हे मी तुम्हाला आधी दाखवते. हे आहे तांदळाचं पीठ, हे बघा. हे मी 1, 2, 3, 4, 5, 6 घेतलेले आहे. हे घेतले तांदळाचं पीठ. नुसती तू गजर भांडत, नुसता माझ्या ओवीला हा त्रास देत असतो चाचू तिचा. हे 1 आणि 2 आता त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीप्रमाणे. चवीप्रमाणे थोडस मीठ टाकायचं आहे. पाणी घेतलेलं आहे वाटलीमध्ये आणि हे पीठ घेतलंय. आता जाते बाहेर मिक्स करायला. हे स्टार्ट नाही केलं.
अरे चढ तू वरती, कोणत्या तरी बटन दाब, चालू होईल लाईट. व्हेरी गुड. आणि तुमचं म्हणणं असं आहे का तुम्ही जास्त पीठ घेतले? हो, म्हणजे अर्थातच. करा मिक्स करा. पीठ आमचं कमी झालेलं आहे. आमचं पाणी चोरलं तू. आमची शर्यत ना पोळे काढण्याची आहे, पीठ मिक्स करायची नाही. लपून मारायची गोळी. बंदूक तुट गई. आणि आमचं वहिनी ज्योती वहिनी बसून बघ. नाही नाही, माझ्याकडे नको. हे सिनियर मास्टर शेफ आहेत बरं का आमच्या वहिनी. अरे वहिनी, हो हो, या ना सिनियर मास्टर शेफ आहेत आमच्या वहिनी. आणि सगळे पदार्थ असे चविष्ट बनवतात ना, असं काहीच नाही आहे. ते पदार्थ फोडणीचेच असले पाहिजेत. विदाऊट फोडणीचं पण मी आता जेवण जेवते. आणि खूप छान बनवतात. आता एक दिवशी ना मला वहिनींकडे जायचं आहे, असं काय काय शिकायला. है ना वहिनी? पुरणपोळी. पुरणपोळी अजून काय तू सांगेल ते पदार्थ? रंजिता जो सांगणार तो पदार्थ तिला मी शिकवणार. लहान आहे ना मी, म्हणजे आता कल्याणी आहे सगळ्यात लहान. आधी मी होती. चिकन बिर्याणी शिकवणार अदिती. अदिती हाय. चिकन दम बिर्याणी. कल्याणीचा आवाज मोठा झाला. तिला तुमच्या शाळेत लागायचं. अंगणवाडीमध्ये लागणार. अंगणवाडीमध्ये लागायचं म्हटलं तिचा आवाज असलाच पाहिजे. तिला सांगितले मुलांपर्यंत पोहोचलाच पाहिजे ना. मागच्या पोरापर्यंत पोहोचला नाही तर कसं चालेल? ओवी तुझी सागरी गुण बांधली आहे. ओवी मुथाई तो कोणाच्या टीम मध्ये आहे? अरे बापरे, अरे बापरे. अरे वा सोनू, इथे बघ कसा दिसतोय, जरा दाखव. हॅलो हॅलो. पोळ्यांची सुरुवात करते. जरा तवा तापला पाहिजे ना चांगला. रुपालीवाणींचे पोळे किती झाले आहेत. आणि आता आपण पोहोचलो आहोत रुपालीवाणींच्या घरी. बघा केवढा मोठा पोळा आहे. किती झाले मोजायचे का आपण? वन. रुपालीवाणींचे सहा पोळे झालेत आणि हा सातवा. या आहेत रुपालीवाणी. तुम्ही किती पोळे खाल्ले? तू काउंट कर ना किती झाले ते. तुला काउंट करता येते कि नाही? अरे इथे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन माझी लागली. आणि धाई हिला आहे. हे टाक ते टाक करतीये. आपल्या मी पण टाकते. आणि आमचं पीठ संपलेलं आहे. एकाच पोळ्याचं पीठ राहिलेलं आहे आता. आणि मी आता शेवटचा पोळा टाकते. पीठ संपलेलं आहे माझं.
आता आपण बघूया रंजिताबाईंचे पोहे किती झाले आहेत. चला मग आता आपण इकडे जाऊया. 2, 5, 6, 7, 12, 15, 16, 17, 18. मला वहिनीने पीठ कमी दिलेलं. माझे 18 पोळे झाले आहेत आणि वहिनींचे 21 पोळे झालेले आहेत. काय म्हणणार, सिनियर तू सिनियर ही होता. ए चल लवकर हो, थांबा हो, माझ्या जावेने मला भांडी घासायला लावली आहेत. ए चला चला, ए चला, आता आपण टाइम झाला. माझं नाव खराब केलं. नाही हो, नाही माझी जाऊ जाम भारी आहे. बरं का, भारी. चला या. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 20 पोळे काढलेले आहेत वहिनींनी आणि माझे 18 पोळे आहेत. अरे कसं आहे माहिती का, वहिनींचं पीठ जास्त होत. नाही नाही नाही, पोळे सुद्धा मोठे होते माझे. हा पोळे पण आकार बघा, कोणाकडे जास्त पोळे. माझ्याकडे तू कोण ते वाजून. माझे हे 18 आहे, तुमचे 21 आणि मी आमच्या मोठे सासरे आहेत आमचे भाई बाबा, त्यांच्यासाठी मी 3 पोळे काढून ठेवले आहेत. नक्की ते तिकडे नाही येणार जेवायला. माझे 18, 19, 20, 21 म्हणजे माझे 21 पोळे झाले आहेत. वहिनींनी 20 पोळे काढले, मी 21 पोळे काढलेले आहेत. पण जरी मी जिंकली आहे तर असं नाही आहे, वहिनींचे पोळे हे माझ्या पोळ्यांपेक्षाही मोठे पोळे असतात. धन्यवाद. कळलं का, सिनियर इज ऑलवेज सिनियर. सो त्यांच्या बरोबरीचे पोळे माझे नाही आहे, है ना. माझे छोटे पोळे आहेत, वहिनीचे मोठे पोळे आहेत. आणि वहिनीचं पीठ जास्त होत असं तरी त्यांचे 20 झालेत, म्हणजे त्यांचे पोळ्यांची साईज मोठी होती. म्हणजे विनर इज वहिनी. निघाल्यात वहिनी, निघायचं ना. कल्याणीला घेते जोडीला. आई काहीतरी शोधताय, तुम्हाला खूप दिवसानंतर आज आई दिसते. आई काय शोधताय. हे लागणार पूजेला तामण आणि तांब्या पंचपाण. आई शोधू घेत. आणि कळशी, एक नेली आता स्टीलची पाहिजे. कोणती कलरची? अरे पण ग्रीन पानं टाकशील मग ते तर विजून जाणार. अरे विजणार. विचार खाती दिदा, विचार ग्रीन कलरची पानं टाकायची का कोणती टाकायची. ग्रीन कलरची पानं टाकायची का कोणती टाकायची. सुकलेली ग्रीन कलरची. विचार दिदीला, विचार सुकलेली कोणत्या कलरची. सर विचार सुकलेली कोणत्या कलरची. ब्राऊन. आता शोध ब्राऊन कलरची पानं. ब्राऊन. हाय, आय एम मॅक विथ कार्सवर. अन्वय दादा हसतोय. आणि आमच्या आमची आज तुम्हाला जर पोळ्यांची कॉम्पिटिशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राइब, शेअर आणि ऑलवेज कीप स्माइलिंग एंड बाय बाय. आई बघा थंडीची मजा पण घेतो इथे सगळेजण बसून. बाय दादा. बाय बाय.